डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निकचे आज कॅप अलॉटमेंट लागणार आहे, तर कॅप राऊंड 2 जे फॉर्म होते हे विद्यार्थ्यांनी फिल केलेले आहे. तर आज आहे 21 तारीख, तर 21 तारखेला कॅप राऊंड 2 जे अलॉटमेंट आहे हे साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, आणि यानंतर असणार आहे कॅप राऊंड 3. तर याबद्दलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर सर्वप्रथम कॅप राऊंड 2 जो अलॉटमेंट आहे तो आज सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये व साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर या अगोदर जसे आपण अलॉटमेंट चेक केले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अलॉटमेंट चेक करायचे, जसे की साईटवर चेक प्रोविजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 1 ऑप्शन दिलं होतं त्याचप्रमाणे तुम्हाला चेक प्रोविजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 2 अशा प्रकारे ऑप्शन देईल. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं ॲप्लिकेशन ID आणि इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायचं आणि व्ह्यू अलॉटमेंटला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नाही तर तिथे तुम्हाला लिहून येणार की तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे, तर तुम्ही राऊंड 3 फॉर्म भरू शकता. तर राऊंड 3 फॉर्मचीसुद्धा अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे, आणि अलॉटमेंट तुमचं सायंकाळी लागणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करा, कोणत्याही प्रकारची घाई करू नका, कारण अलॉटमेंट लागल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची अपडेटसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारण अलॉटमेंट लागल्यानंतरसुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी असतात, तरी तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. तर बघू शकता तुम्ही कॅप राऊंड 2 अलॉटमेंट 21/8/2024 आहे, आणि ते आज सायंकाळपर्यंत साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 22/8/2024 ते 25/8/2024 म्हणजे उद्यापासून तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तुमच्याकडे 3 ते 4 दिवस देण्यात आलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, ज्यांनी पहिल्या राऊंडला बेटरमेंट केलं असेल, त्या विद्यार्थ्यांना जर चांगलं कॉलेज मिळालं असेल तर ते विद्यार्थीसुद्धा प्रवेश घेऊ शकतात. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की 26 तारखेला तुम्हाला ज्याही रिमेनिंग व्हॅकन्सी सीट असेल सर्व कॉलेजच्या ह्या साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे 26 तारखेला व्हॅकन्सी साईडवर येणार, आणि 27 ते 29 या टाईम पिरियडमध्ये आपण आपले कॅप राऊंड 3 फॉर्म भरणार आहे. म्हणजे ज्याही विद्यार्थी सेकंड राऊंडला बेटरमेंट करतील ते विद्यार्थी भरू शकतात, किंवा ज्यांचे नंबर लागलेच नाही ते विद्यार्थीसुद्धा कॅप राऊंड 3 फॉर्म भरू शकतात. कॅप राऊंड 3 फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर आज कॅप राऊंड 2 जो अलॉटमेंट लागल्यानंतर त्याचीसुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची ही एक अपडेट होती कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 बद्दल. तर कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट्स करा, व डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.